केएसआरटीसी बीजापुर विभाग में आज लोगों के सफर में आसानी के लिए 12 बसों को जिला इंचार्ज मिनिस्टर एमबी पाटिल, सिटी एमएलए डॉक्टर मकबूल बागवान और एमएलसी बसवनगौड़ा पाटिल ने हरी झंडी दिखाई। जिला पंचायत अध्यक्ष नगर शासक विधान परिषद सदस्य राज्य नम्म सारिगे इलाके हनरु बस दिवस ना विविध डिपो दिवस अलॉटमेंटी दिवस अदान बिगड़े दिवस मादी इनू एर बस बंदे वोटू 26 बस दिवस अलोकेशन दिवस नम्बे सद्य के मुदे मुद्दे दिन मेले इन 40-50 बस कोरिकेन लास्ट टाइम नानू कूड़ा ನಂದೊಂದು ಆಸೆ ಇತ್ತು ಎಲ್ಲ ಕೂಡ ಒಮ್ಮೆ ಕೊಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೂಡ ಅದನ್ನ ಹೇಳಿದ್ದೆ. ಆದರೆ ಒಂದು ದಿವಸ ಅದು ಎಲ್ಲ ಕೂಡ ಒಮ್ಮೆ ಅಂದಮೇಲೆ ಅದ ಕಡೆಗೆ ಯಾವುದನ್ನು ಸಿಗಲಾರ್ದಂಗೆ ಆಗಬಾರ್ದು ಅಂತೇಳಿ ನಾವು ಹಂತ ಹಂತವಾಗಿ ಒಂದು ದಿವಸ ನಾವು ಪಡೆದುಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇನ್ನೂ 40-50 ಬಸ್ಗಳನ್ನ ಅದನ್ನು ಕೊಡೋ ಮುಖಾಂತರ ಒಟ್ಟಾರೆ ಈ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ಒಂದು ದಿವಸ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ಸಾರಿಗೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಗಬೇಕು ಅನ್ನೋ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಈ ಬಸ್ಗಳನ್ನ ಇವತ್ತು ದಿವಸ ನಾವು ಇದು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಮುಂದಿನ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಬಸ್ಗಳನ್ನ ಇವತ್ತು ದಿವಸ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡೋ ಮುಖಾಂತರ ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮೀಣ ಇದರಲ್ಲಿ ಮತ್ತು ಶಹರದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ದಿವಸ ಬಸ್ಗಳಿಗೆ ಜನರಿಗೆ ಇವತ್ತು ದಿವಸ ಅನುಕೂಲ ಆಗಬೇಕು. ಆ ದೇಶದಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರ ಇವತ್ತು ದಿವಸ ಈ ಹೆಚ್ಚಿನ ಬಸ್ಗಳನ್ನ ಇವತ್ತು ದಿವಸ ಒದಗಿಸ್ತಾ ಇದೆ. बीजापुर जिले के इंडी में लेमन डेवलपमेंट बोर्ड कायम होगा. कर्नाटक में लेमन डेवलपमेंट बोर्ड बनाने का काम करते हुए सरकार ने आदेश जारी किया है. इसके लिए इंडी शहर के एमएलए यशवंत राय गौड़ा ने एक प्रेस मीट में बात करते हुए कर्नाटक सरकार के सीएम श्री सिद्धरामैया का शुक्रिया अदा किया. राज्य निंबे बड़गार बहुत दिन आशे निंबे अभिवृद्धि मंडली आगे अब नानु ಆಯ್ಕೆಯಾದ ಮೊದಲನೇ ಅಧಿವೇಶನದಿಂದ ಸರ್ಕಾರ ಗಮನ ಸೆಳೆಯುವ ಮುಖಾಂತರ ಅನೇಕ ಸಂದರ್ಭಗಳಲ್ಲಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳ ಮೇಲೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಇಲಾಖೆಗಳ ಮುಖ್ಯ ಅಧಿಕಾರಿಗಳ ಮೇಲೆ ಗಮನ ಸೆಳೆಯುವ ಮುಖಾಂತರ ಸರ್ಕಾರನೂ ಒಂದು ಹಂತದಲ್ಲಿ ಸ್ಪಂದಿಸಿವೆ ಅನ್ನುವಂಥ ವಾತಾವರಣ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಿತ್ತು. ಸಚಿವರು ಸಹಿತ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಬರಗಾಲ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರು ಸಹಿತ ಅದು ಮಾಡಿಕೊಡ್ತೀವಿ ಅನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿದರು. ಅವರ ಕೊಟ್ಟ ಮಾತಿನಂತೆ ಬಹುತೇಕವಾಗಿ ಅದನ್ನು ಸರ್ಕಾರ ಇವತ್ತು ಒಂದು ಆದೇಶವನ್ನು ನಿಂಬೆ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಂಡಳಿ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದೆ. ನಾನು ಅದಕ್ಕಾಗಿ ಈ ರಾಜ್ಯದ ಸಮಗ್ರ ನಿಂಬೆ ಬೆಳೆಗಾರರ ಪರವಾಗಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳನ್ನು ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರವನ್ನು ಅಭಿನಂದಿಸ್ತೀನಿ. ಜೋ ಅಭಿ ಬೋಲಾವೂ ಜೋ ಲೈಮ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಬೋರ್ಡ್ ಕಾ ಕರ್ನಾಟಕ ಗೌರ್ಮೆಂಟ್ನೇ ಈ ಲೈಮ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಬೋರ್ಡ್ ಅಭಿ ಜಾರಿ ಕ್ಯಾ और इस वजह से बहुत लोगों को ये लाइम डॉलर जो फार्मर्स है उनको बड़े उत्तेजना होते हैं और जो ये काम करें इसलिए मैं चीफ मिनिस्टर ऑफ कर्नाटका एंड हॉर्टिकल्चर मिनिस्टर को आपके माध्यम से बड़ी शुभकामनाएं देता हूं और उनका जो बहुत कृतज्ञता भी मैं बोलता हूं. ख्वाजा गरीब नवाज यंग कमेटी हवेली गली की जानिब से जमाले मुस्तफ़ा कॉन्फ्रेंस 23 फरवरी को मनाया जा रहा है. बिरादरान इस्लाम अजीज़ान मिल्लत इस्लामिया अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहु. ख्वाजा गरीब नवाज यंग कमेटी हवेली की जानिब से जमाल मुस्तफ़ा कॉन्फ्रेंस का इनकाद किया गया है. बरोज जुम्मेरात 23 फरवरी को बाद नमाज असर यानी 5 बजे से ये कॉन्फ्रेंस शुरू हो रही है, जिसको ख़िताब करने के लिए हज़रत अल्लामा मौलाना मुफ्ती सगीर अहमद साहब किबला और हज़रत अल्लामा मौलाना मुफ्ती गफरान रज़ा साहब अफ्रीका से तशरीफ़ ला रहे हैं. मैं तमामी बिरादरान
इस्लाम से गुजारिश करूँगा कि इस जमाल मुस्तफ़ा कॉन्फ्रेंस में शिरकत फरमाकर सब दर्न हासिल करें। इसमें इन मेहमानों के अलावा बीजापुर के तमाम सादात इकराम उलमा इकराम भी यह इंशाअल्लाह ताला शिरकत फरमा रहे हैं। इस कॉन्फ्रेंस में यानी जलसे के बाद जो है तमाम ही शुरका यानी आने वाले मेहमानों का जो है खाने का भी एहतमाम किया गया है और ख़वातीन इस्लाम के लिए इंशाअल्लाह ताला पर्दे का भी इंतज़ाम किया गया है। इस चैनल के थ्रू से मैं तमाम ही अहले बीजापुर को मैं दावत दे रहा हूँ कि इस कॉन्फ्रेंस में ज़्यादा से ज़्यादा शिरकत फरमा कर सब दर्न हासिल करें। इंशाअल्लाह ताला हज़रत अल्लामा मौलाना मुफ्ती सगीरा मसाब जो खनपुरी हज़रत अल्लामा मौलाना मुफ्ती गफरान रज़ा साहब इंशाअल्लाह ताला जो है तशरीफ़ ला रहे हैं, इनके खिताबात से आप हज़रात मुस्तफ़ी होकर के सब दर्न हासिल करें। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।